ही गणेश दैनिक ठेवची टेबल आहे आपला, जे रेग्युलर पावत्या रिसीव करतो आपण दुकानदारांचे असते किंवा कस्टमरचे असते, तर त्याचा व्यवहार सगळा हा या टेबलला चालतो. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील चंद्रपंढरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने गणपतराव रभाजी अवताडे पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बँकेतील कामकाजाचे धडे देण्यात आले आहेत. गुरुवारी अवताडे पाटील विद्यालयाच्या क्षेत्रभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत विद्यार्थ्यांना चंद्रपंढरी पतसंस्थेमध्ये बँकेच्या कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण माहिती पतसंस्थेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थी मुलामुलींना शिक्षण घेत असताना त्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने चंद्रपंढरी पतसंस्थेचे संस्थापक उत्तमराव अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपंढरी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहेगाव येथील अवताडे पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीसाठी चंद्रपंढरी पतसंस्थेत आणण्यासाठी त्यांच्या शिक्षकांकडे इच्छा व्यक्त केली. त्यानुसार 8वी 9वी 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना चंद्रपंढरी पतसंस्थेमध्ये पतसंस्थेच्या आणि बँकिंग क्षेत्रातील कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी चंद्रपंढरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक कैलास गुडगे, कॅशियर कविता गीते, अकाउंटंट संदीप डोखे, क्लर्क अर्चना गोवळी, अमोल वाके, पुंजाराम रोकडे तसेच गणपतराव रभाजी अवताडे पाटील विद्यालयाचे शिक्षक एस के भारमल, व्ही एस बोरसे, डी ए गाडेकर, गोरेसर शिक्षिका एस पी बागुल आणि एस पी बनसोडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपंढरी पतसंस्थेच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राची माहिती व्हावी या हेतूने आज संस्थापक आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट घडवून आणत बँकिंग क्षेत्रातील सर्व कामकाजाची माहिती दिली असल्याची प्रतिक्रिया पतसंस्थेचे व्यवस्थापक कैलास गुडघे यांनी दिली आहे. पोहेगाव येथील श्री गर अवताडे पाटील विद्यालय पोहेगाव येथील इयत्ता 8वी 9वी 10वी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पासाठी त्यांनी आज आपले पोहेगाव येथील चंद्रपंढरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था पोहेगाव इथे भेटीसाठी आलेली आहे. तर साधारण आपल्या पतसंस्थेची स्थापना 13/5/2002 रोजी झालेली असून आज तिला आज 23 वर्ष पूर्ण झालेले आहे. या संस्थेचे 24व्या वर्षात पदार्पण आहे. या संस्थेचे संस्थापक माननीय श्री उत्तमराव पंढरीनाथ अवताडे यांनी ती संस्था स्थापन केलेली आहे. तर आज ही संस्था 24 वर्षात खूप मोठा नावलौकिक पण मिळाला आणि प्रगतीपथावर काम करत आहे. त्याचप्रमाणे संस्थेने संस्थेचे उद्देश पार करता करता संस्थेत मोफत सर्व रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी असे विविध उपक्रम संस्था त्याच्यात कार्यरत आहे. तसेच दरवर्षी संस्था एक विकास काम म्हणून किंवा सामाजिक काम म्हणून कॅलरची छपाई प्रत्येक घरोघरी पंचकृषी देत आहे. तसेच संस्था दरवर्षी श्रीगर अवताडे पाटील विद्यालय पोहेगाव येथे प्रावीण्य विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण दरवर्षी संस्था करत आहे. तसेच संस्थेमध्ये ठेवीचे आकर्षक व्याजदर असून सुरक्षित असं कर्ज वाटप केलेलं आहे. संस्था स्थावर तारण कर्ज, सीसी कर्ज, एचपी कर्ज यांचं वाटप करत आहे. तसेच संस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये असणारे लोकांचं सोनं किंवा सोन्यावर मिळण्यासाठी कर्ज आपल्याकडे त्वरित उपलब्ध करून देता येईल. नोकर व्यवस्थापन ही अगदी मजबूत पद्धतीने संस्थेच्या इमारतीमध्ये तयार केलेली आहे. आणि माझं सर्वांना एक असं आव्हान राहील की सर्वांना शेतकऱ्यांनी सर्वात जास्त सोने तारणामधून कर्ज घ्यावा आणि लॉकरमध्ये आपलं असणारे कागदपत्र आणि सोने तारण सुरक्षितरित्या ठेवण्याचं मी त्यांना आवाहन करत आहे. आणि लॉकर सुविधा आपल्याकडं अगदी अल्पदरात उपलब्ध आहे. सोने तारण कर्ज अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी कागदपत्रात आपणही उपलब्ध करून देत आहे. संस्थेमध्ये तज्ञ असं संचालक मंडळ 23 वर्षापासून कार्यरत आहे. तसेच संस्थेत असणारा कर्मचारी वर्गही अगदी अनुभवी असा आहे. आणि संस्थेने नुकतीच 1.5 वर्षापूर्वी कोपरगाव येथे बर्थडे कॉम्प्लेक्स येथे शाखा सुरू केलेली आहे. आणि नवीनच आम्ही जागा शोधून नवीन इमारतीत पदार्पण करण्याची आमच्या संचालक मंडळाने तसा ठराव पण घेतलेला आहे. तसेच संस्थे थ्रू असणारे व्याजदर चांगल्या पद्धतीत आहे. ग्रामीण भागात असणारे अडाणी लोक, मुलीच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस येणाऱ्या अडचणी आजच सॉल्व या दृष्टीने कन्यादान योजना, चिरंजीव ठेव योजना अशा योजनांचा आमच्याकडे उपक्रम राबवला जातो. तसेच
सर्व ठेवीदारांना रिकरिंग ठेव, दामदुप्पट ठेव योजना, चिरंजीव ठेव योजना, कर्मचारी ठेव योजना अशा पद्धतीने आमच्याकडे योजना राबवल्या आहेत आणि 2024 अखेर आमच्या संस्थेला 25 लाख रुपयाचा नफा बंद झालेला आहे. NPA आम्ही 0% ठेवण्याचा प्रयत्न दरवर्षी करतोय. आमची संस्थे सुसज्ज अशी इमारत आहे आणि अति महत्त्वाचं म्हणजे आमच्या संचालक मंडळ तज्ज्ञ असल्यामुळं घेतलेले निर्णय 99% आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यालयाच्या वतीने क्षेत्र भेटीसाठी आम्हाला आज चंद्रपंढरी पतसंस्थेत आणून प्रत्यक्षात कामकाजाची माहिती येथील अधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी दिली आहे. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली असून भविष्यात बँकिंग व्यवहार करताना आम्हाला त्याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली आहे. माझे नाव वाक्य अनुष्का प्रमोद. आम्ही श्री गर आवताडे पाटील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थिनी. आम्ही आज दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी चंद्रपंढरी बिगर शेती सपत संस्था मर्यादित पोयगाव इथे क्षेत्रभेटीसाठी आलेलो आहोत आणि इथे आम्हाला येथील कर्मचाऱ्यांनी भरपूर माहिती पुरवली, जसे की सोने तारण म्हणजे काय, परत येथील कर्ज व्यवहार कसे होतात आणि क्रेडिट आणि डिपॉझिटच्या स्ट्रिप्स, अजून कॅशियर काउंटर, अजून मॅनेजर चेअरमन यांचे काय काय कार्य असतात याबद्दल विविध माहिती पुरवली आणि येथील लॉकर सिस्टीम याबद्दल देखील खूप माहिती पुरवली आणि येथे येऊन आमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडली आणि भविष्यामध्ये आम्हाला बँकिंग क्षेत्राच्या कोणत्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये याचा नक्कीच उपयोग होईल. आज श्री गर आवताडे पाटील विद्यालयाचे विद्यार्थी गुरुकुल प्रकल्पा अंतर्गत श्री चंद्रपंढरी पतसंस्था येथे भेटीसाठी आणले होते आणि या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं. त्यांना लॉकर सुविधा म्हणजे काय, करंट अकाउंट म्हणजे काय, सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय आणि विविध प्रकारचे कर्ज कसे उपलब्ध करून दिले जातात याचं अतिशय सखोल मार्गदर्शन केलं गेलं आणि विद्यार्थ्यांना याच्यातून भरपूर फायदा होणार आहे.